23 जानेवारी 2019 देशाचा मुख्यत्वे महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक इतिहास रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा जिवंत होतोय. निमित्त आहे ठाकरे या चित्रपटाच्या निर्मितीचं. आपण आज ठाकरे या चित्रपटाच्या सेटवर आलेलो आहोत आणि मुख्यत्वे ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा दोन महत्त्वाच्या व्यक्ती, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा जे साकारतायत ते नवाजुद्दीन सिद्दीकी सर, असे दोघेही आपल्यासोबत आहेत. आपण गप्पा मारणार आहोत. आपण नवाज सरांपासूनच सुरुवात करणार आहोत. ठाकरे, बाळासाहेब ठाकरे की व्यक्तिरेखा करनी है, ये कैसे, मतलब डिसीजन कैसे हुआ, फैसला कैसे लिया? वो ये फैसला लेने वाले जो हैं सामने बैठे हैं मेरे, और इनके दिमाग में ये कैसा कैसे आया ये मैं अभी तक मेरी समझ में नहीं आया. और आई थिंक क्योंकि मुझे लगता है कि बहुत ही उनकी जो उनका जो जीवन रहा है या उनकी जो पर्सनैलिटी रही है उसको डिट्टो बिल्कुल उनकी डिटेलिंग, उनका एंग्स, उनका जो उनका जो थॉट था, और ये बहुत डिफ़िकल्ट था एक्चुअली. ये इट इज़ नॉट लाइक कि भाई किसी एक स्टार को, बॉलीवुड के किसी स्टार को लेके और एक कमर्शियल टाइप की फिल्म बना दी. कमर्शियल है बट एट द सेम टाइम बहुत ही रियलिज्म है इसमें एज़ फार एज़ परफॉर्मेंस इज़ कंसर्न. और जो लाइक जो और ट्रीटमेंट जो है वो बहुत ही रियलिस्टिक है उसका. राउत साहब ने आपसे कैसे अप्रोच किया और आपने कौन से मौके पे उनको हाँ कह दी ये फिल्म के लिए? मैं तो जैसे ही मुझे राउत साहब ने कहा कि ये इस तरह की एक फिल्म बना रहे हो तो मैं तो ऑफकोर्स दुनिया का कोई भी एक्टर होता तो डेफिनेटली मना तो कर ही नहीं सकता, तो मैंने तो इमीजिएटली हाँ कर दी थी. और फिर हमारी मुलाकातें होने मिलने लगे हम लोग, फिर स्क्रिप्ट के ऊपर कैसे किस तरीके से करना है क्या है ये सारी चीज़ों की डिटेलिंग के ऊपर पता चला मुझे. तो थोड़ा नर्वस भी था मैं क्योंकि बहुत डिफ़िकल्ट कैरेक्टर है, आसान कैरेक्टर नहीं है मेरे लिए. और बट सर का कॉन्फिडेंस था मेरे ऊपर और बहुत डे वन से था, पहली मीटिंग में मुझे पता चल गया था इनका पूरा कॉन्फिडेंस है मेरे ऊपर. और क्या होता है कि जब कॉन्फिडेंस होता है ना किसी इंसान की तो आपकी रिस्पॉन्सिबिलिटी बहुत बढ़ जाती है. आप अवेयर हो जाते हैं कि इस आदमी ने मेरे ऊपर इतना बड़ा कॉन्फिडेंस ये दिखा रहे हैं. तो मैं बहुत ही नर्वस भी हुआ एट द सेम टाइम और बहुत ही लाइक खुशी भी हुई कि मुझे इस तरह का कैरेक्टर करने के लिए मिल रहा है, जो बहुत बड़ी बात है. राउत साहब, नवाजुद्दीन सिद्दीकीच बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी परफेक्ट आहेत असं का वाटलं आणि कशा पद्धतीने ही व्यक्तिरेखा त्यांच्यासाठी लिहिली? त्यांचा जन्मच त्या भूमिकेसाठी झाला असं म्हणतो मी अनेकदा. हे पहा की जेव्हा मी बाळासाहेब असल्यापासूनच मी या फिल्मवरती विचार करतो, सगळ्यांना माहिती आहे मी एक बाळकडू पण बनवलं, पण त्यात मला बाळासाहेबांचे कॅरेक्टर आणण्याची हिंमत माझीही नव्हती. उद्धव ठाकरे आणि मी सतत बोलायचो आणि मला सारखं वाटायचं की बाळासाहेबांचं जे जीवन आहे, त्यांच्या आयुष्यातला जो संघर्ष आहे, त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक जो प्रसंग आहे ना, हा महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्या तोडीचा संघर्ष त्यांनी आपल्या लोकांसाठी केला आहे. आणि मी जेव्हा फिल्म बनवायचं ठरवलं हे स्क्रिप्ट लिहायला मला वेळ नाही लागला, कारण माझ्यासमोर अनेक गोष्टी पाहिल्यात, ऐकल्यात, बाळासाहेबांनी मला सांगितल्या. स्क्रिप्ट मी 3 दिवसात तयार केलं, त्याच्यावरती अजून 1-10 दिवसात काम झालं असेल. नाही साहेब, पण तो मुद्दा हाच आहे की नवाजुद्दीन सिद्दीकीच का? नवाजुद्दीन सिद्दीकी मी सांगतो ना तुम्हाला, आम्ही जवळजवळ 6-7 महिने आम्ही कॅरेक्टर शोधत राहिलो, म्हणजे जे सुपरस्टार असतील, अमुक असतील, लोकांना भेटत राहिलो, मोठा मोठा मी नावं घेत नाही, बडे बडे स्टार मिळते रहे, बात करते रहे, म्हणजे तरी कोण कोण नाही, आता नाव कशा लागेल, पण मोठे इंडस्ट्रीतले सभी सबको मैं मिलता रहा. तो अचानक से हम लोग बाळासाहेब और उसका चेहरा कैसा लगता है, उनको दाढ़ी लगेगा तो बाळासाहेब लगेंगे या और कैसे, ए मेरा एक दिमाग चलता था. अचानक उनकी एक फिल्म चल रही थी फ्रेकी अली, मैं फ्रेकी अली उनकी 7-8 बार देखी है. तो अचानक उनकी जो वो चल रहे थे उनका पूरा वो सेट लेकर, वो हॉकी स्टिक वगैरह, तो मुझे लगा ये तो बाळासाहेब की चाल लगती है मुझे उसमें, धीरे धीरे चल रहे हो गोल्फ क्लब पे. हाँ, तो सोचता रहा मैं और एक दिन उनको अचानक फ़ोन किया मैंने, सिद्दीकी के मिलना चाहता हूँ. त्याद लैंडस्लाइड में आ गए तो मैं सब उनको देख रहा था जो सामने आ रहे थे वो, और बैठ गए. उनको मालूम नहीं था, त्यांना माहीत नव्हतं की मी कशा करता त्यांना बोलवलेलं, उनको मालूम ही नहीं था मैंने क्यों बुलाया उनको.
बातचीत हो गई, चाय पिया, टाइम पास किया थोड़ा सा, फिर बोला, त्यांना सांगितलं मी की तुम्हाला यासाठी बोलवलं आहे की मी एक ठाकरे फिल्म करतो आहे, कमर्शियल फिल्म आहे, तुम्ही ठाकरे कराल का? तेव्हा ते असे झाले एकदम असे झाले एकदम बरोबर ना माझं हां असे झाले मी आपको, लेकिन मैंने बोला आपको ही करना है, ये फिल्म बनेगी तो आपके साथ बनेगी। नाही पण साहेब, बाळासाहेबांचं जीवन, वाद आणि बाळासाहेब हे समीकरण राहिलंय या चित्रपटात, बायोपिक आहे, तंतोतंत आणि सगळं खरं मांडलंय, ते तंतोतंत बाळासाहेब वाटतात, त्यांचा वावर तंतोतंत बाळासाहेबांसारखा आहे। तुम्ही पहा पडद्यावर बरं का, लोक पडद्याला नमस्कार करतील, इतकी तंतोतंत भूमिका आणि कॅरेक्टर त्यांनी अंगामध्ये हिनवलेलं आहे। आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी एक बायोपिकमध्ये घ्यायला पाहिजे त्या आम्ही घेतल्या, ही डॉक्युमेंटरी नाही आहे, बायोपिक म्हणजे डॉक्युमेंटरी नाही। आम्ही जेव्हा हा बनवायचा प्रयत्न सुरू केला तेव्हा माझ्यासमोर दोन चित्रपट होते, गांधी आणि नेल्सन मंडेला। पण याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा फिल्म बनवतो तेव्हा ती लोकांना मनोरंजन एंटरटेनमेंटसाठी बनवतो, काही प्रमाणात त्याचं चित्रपटाचा जो एक मसाला टाकावा लागतो बनवताना, पडद्यामागची पटकथा ती बनवली आहे, पण प्रत्येक प्रसंग खरा आहे। सर, बाळासाहेब का पूरा जीवन देखे तो विवादों से घिरा हुआ है, अभी मैंने वही उनको पूछा कि पूरा सच ये आप दुनिया के सामने ला रहे हो क्या, आप क्या मानते हैं कि आप अब तो किरदार निभा रहे हैं, कैसे चल रही है पूरी स्टोरी या उनका किरदार? बिल्कुल जैसे उनकी लाइफ में जो भी एक एक प्रमाणिक तथ्य की तरह ये फिल्म कर रहे हैं हम लोग, और जो उनकी लाइफ रही है शुरू से और आज तक, तो उसी हिसाब से है बिल्कुल। आपने किस तरह से तैयारी की? बहुत तैयारी, एक्चुअली मुझे अभी तक आई थिंक मैंने सबसे ज़्यादा तैयारी इसी फिल्म के लिए की अभी तक। मैंने जितनी फिल्में की सबसे ज़्यादा मेहनत मुझे इस फिल्म में करनी पड़ी आई थी। मतलब क्या हम जानना चाहेंगे कि आपने, क्योंकि ये बायोपिक है, अभी जमाना बायोपिक का चल रहा है बॉलीवुड में, तो ज़्यादा से ज़्यादा बायोपिक बन रही है। सी बायोपिक इट इज़ नॉट लाइक कि भाई किसी आदमी की लाइफ को लेके और आपने उसकी मिमिक्री कर दी, इट इज़ नॉट लाइक बायोपिक। बायोपिक मिमिक नहीं है, तो मिमिक्री आर्टिस्ट को ले लो बायोपिक बना दो, हमने बिल्कुल ऐसा उस चीज़ पर हम लोग गए नहीं। हम उनका जो थॉट था, उनका इंटरनल जो प्रोसेस थी है, तो इस चीज़ों पे हमने उनकी लाइफ, उनका जो एंग्स था, उनका जो मराठी मानुस के लिए जो उनका जो वो इस सब को थॉट रख के तब किया है। अदरवाइज तो क्या होता है, और हमने हमेशा जैसे सर ने शुरू से बताया था कि हम उसको उस लेवल पे लेके जाएंगे जिस तरह गांधी थी या नेल्सन मंडेला जो बायोग्राफीज हैं, उस लेवल पे लेके जाना है हमने इसे। और हमने कोशिश की, जितनी कोशिश हम कर सकते हैं सर, हम पूरी टीम ने जितनी कोशिश कर सकते थे की हमने। आपने बाला साहब का जीवन चरित्र पढ़ा है या किताबें पढ़ी है, आपने बाहर से क्या क्या तैयारी, राउत साहब तो आपको गाइड करते ही रहेंगे, लेकिन बाहर से जो तैयारी करनी है वो कैसे तैयारी? कुछ टेक्निकलिटीज़ हैं जैसे तैयारी करने के लिए, ऑफकोर्स लैंग्वेज है, और बाला साहब का एक बहुत अच्छा ये था कि जब बात करते तो बहुत आराम से, बहुत ही कूल, और लेकिन जब स्टेज पे जाके स्पीचेस होती तो फायरिंग स्पीचेस होती थी, वो एक डिफरेंशिएशन था। और ह्यूमर है उनका, और एक हाजिर जवाबी उनकी हमेशा रही है, तो कुछ ये टेक्निकल चीज़ें रही हैं, और इंटरनल ऑफकोर्स उनके थाट्स। आप जब बाला साहब के गेटअप में या व्यक्ति रेखा में सीन करने के लिए आते तब आप कैसा फील करते? देखिए, कोशिश तो वही की जाती है कि जो जिस तरीके से मतलब आप पूरी तरीके से उसमें बिल्कुल अपने आप को संभालो उसमें, है ना। मैंने पूरी कोशिश की है और 100% देने की कोशिश की है। आप लेट्स सी, देखते हैं क्या होता है। और जितनी इन्फॉर्मेशन उनकी मिल सकती थी सर से और हमारे डायरेक्टर अभिजीत से, ऑफकोर्स सर तो बहुत पूरी ज़िंदगी साथ रहे हैं उनके, तो उनको तो बहुत छोटी छोटी चीज़ें मालूम है। जब आ जाते थे तो एक छोटी छोटी चीज़ें बताते थे हमें, तो उससे काफ़ी डिटेलिंग हमें पता चली कि, और उस उन सारी इन्फॉर्मेशंस को, और फिर एक्टर का क्या होता है, फिर उसको एक इमोशन, उसका एक इमोशन लेके, उनकी एक बॉडी लैंग्वेज लेके सारी चीज़ें करता है, तो इन सब चीज़ों पे काम किया।
बारीक गोष्टींवर काम करण्यात आलेलं? गोष्टी आहेत बारीक गोष्टी. बाळासाहेबांना लोकांनी कालपर्यंत पाहिलंय. बाळासाहेब म्हणजे 150 वर्षापूर्वीचे बाळासाहेब नाही आहेत ना. बाळासाहेब आज भी लोगों को याद है. बालासाहेब क्या है, बालासाहेब क्या करते थे, बालासाहेब खुले मैदान में कहते थे कि मैं बियर पीता हूँ, मैं सिगार पीता हूँ. बालासाहेब की जिंदगी खुली किताब रही, कोई बात उनकी जिंदगी की छुपी नहीं है. वो जनता को, पब्लिक को विश्वास में लेकर अपनी बात बताते थे. बहुत से देखिए, एक कलाकार एक मेहनत तो करता है, और मुझे पूरा माला पूर्ण विश्वास होता कि नवाज भाई हा रोल करू शकतील, ते आत्मसात करतील पूर्णपणे. त्यांनी हजारो त्यांच्या व्हिडिओज यूट्यूब सगळं त्यांनी अभ्यास केला. आणि नवाज भाई तुम्हाला आता दिसत आहेत, नवाज भाई दिसत आहेत. तुम्ही नेहमी सेटवर येता, एकदा येता, संवाद कसा? संवाद आमचा आता बघा, एक मला एक उदाहरण देतो. एक सीन चाललेला आहे कुठला तरी, नवाज भाई चालले आहेत फ्री प्रेसच्या रस्त्यावरून, त्यांच्या हात गळ्यामध्ये मला झोळी दिसली अशी काहीतरी. मी म्हटलं बाळासाहेब झोळी नव्हते वापरत, काढा ते बॅग घ्या. या लहान सहान गोष्टी असतात त्या. त्या माझं काम आहे एक ऑब्झर्वर म्हणून पाहणं की हे असं नाही, हे असं आहे. बाळासाहेब असे नव्हते बसत, बाळासाहेब असं करत होते, हे करत होते, ते करत होते, असे चालत. ह्या खूप लहान गोष्टी असतात, पण या देशाच्या जनतेनं बाळासाहेबांना इतकं जवळून कोणालाच पाहिलं नाही. कुठल्याही नेत्याच्या जवळ पब्लिक इतकं जाऊ शकत नाही. पब्लिक जे आहे ते बाळासाहेबांजवळ सतत त्यांच्याविषयी जाणून घेत राहिलं. आणि म्हणून लहान सहान गोष्टीमध्ये बाळासाहेबांचे इंटरेस्ट होते. बाळासाहेब सिगार पितात, लोकांना कौतुक, बाळासाहेब सिगार पितात, बाळासाहेब बिअर पितात, लोकांना कौतुक, अरे बाळासाहेब तो ओपन बिअर पितात टीव्ही के. पण हे सगळं चित्रपटात दाखवलंय आपने, जो है वो है, आपने क्या है, जो है वो है. बिल्कुल बिल्कुल आणखी एक दोन प्रश्न होते की तुम्ही जो टीजर डिसेंबर महिन्यात गेला लॉन्च केला त्याला पूर्ण जगभरात विक्रमी प्रतिसाद. आता लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. हा चित्रपट मुळात दोन भाषांमध्ये बनतो, मराठी आणि हिंदी. मराठी आणि हिंदी. हिंदी मराठीचं कसं तुम्ही डायलॉग्स करून घेता? ते उत्तम मराठी बोलतात. त्याने मराठी ट्विटर लावलेला आहे व्यवस्थित. आणि आम्हाला या क्षणी तरी वाटत नाही की डबिंगची वेळ येईल मराठीची. आम्हाला थोडस त्यांच्याकडे बोलताय रहने देते हैं, वो शॉकिंग होगा ऑडियन्स के लिए. शॉकिंग पण म्हणजे कसं आहे की मराठी आणि हिंदी असं एकाच वेळेस दोन्ही केले जातात. एका वेळेला वेगवेगळं शूटिंग केलंय, डबिंग नाही. बर, दोन्ही शूटिंग पूर्ण वेगळे आहे. दोन्ही शूटिंग पूर्ण वेगळे आहे. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो, लोकांच्या मनातले हृदयातले बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला जगभरातल्या पडद्यावर दिसते. नवाजुद्दीन सिद्दीकी इंडस्ट्री में बहुत बड़ा नाम, मतलब स्टोरी नवाजुद्दीन सिद्दीकी को देख के लिखी जाती है. जब ठाकरे ये कैरेक्टर लिखा गया, आपको भी आप एक व्यक्ति रेखा सामने आई. टीजर में भी दिखा है कि मतलब हिंदुत्व के नेता है बाला साहब ठाकरे, और नवाजुद्दीन सिद्दीकी उनको कैसे देखते हैं, खास करके जो 92 दंगों का टीजर सामने आया तब लोग चौंकना रह गए, क्या कहेंगे? सी, मैं एक आर्टिस्ट हूँ और मेरा जो नज़रिया है, जो जैसे कैरेक्टर होते हैं, जैसे अब मुझे ठाकरे साहब का रोल करने के लिए मौका मिला तो मुझे उनकी डिटेलिंग के ऊपर ज़्यादा मेरा ध्यान जाता है कि वो किस तरह से, और जो हमारी इन्फॉर्मेशन थी, जो वो जनरली जैसे मैंने उनको वो बैठते कैसे थे, लाइक सिगार कैसे पीते थे, बात कैसे करते थे, स्पीचेस कैसे देते थे, इन चीज़ों पे एक्टर, ऑफ कोर्स एक्टर है तो उसका इन सब चीज़ों पे ही दिमाग जाएगा. मैं तो यहाँ तक की डिटेलिंग पे कि भाई उनका मोस्टली हाथ ऐसे रहता था. वो इसलिए रहता था कि वो सिगार यहीं पे सिगार आ जाता और यहीं से उंगली उनकी ऐसे जाती थी जब बात करते थे वो. तो मेरा इन सब चीज़ों पर ज़्यादा फोकस रहता है. एक शेवटचा प्रश्न की काय सांगाल, की रसिक प्रेक्षकांना काय सांगाल, कारण अपेक्षा उंचावलेल्या आहेत, विविध मुद्दे आहेत, बाळासाहेबांची व्यक्तिरेखा या चित्रपटात आणखी कुठल्या व्यक्तिरेखा असणार, आणखी काय काय पाहायला मिळणार आहे? कारण बाळासाहेबांपुढे सगळ्या व्यक्तिरेखा खुजाच ठरल्या. राजकारणामध्ये बाळासाहेब हे बाळासाहेब होते, आणि बाळासाहेबांच्या कालखंडात ज्या ज्या व्यक्तिरेखा झाल्या देशाच्या राजकारणात, त्या बाळासाहेबांपुढे खूपच छोट्या ठरत गेल्या. त्यामुळे हा संपूर्ण चित्रपट जो आहे हा नवाज भाई आणि बाळासाहेब ह्यांच्यावरच आहे.
बाकी आप देखो जो देखना है। आणखी व्यक्तिरेखा कारण बाळासाहेब शिवसेना बाळासाहेब समाजकारण बाळासाहेब हे फक्त राजकीय नेते नव्हते बाळासाहेब एक वर्ल्ड फेमस कार्टूनिस्ट होते बाळासाहेब ठाकरे अजे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे सोशल रिफॉर्मर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तितकेच एक सेक्युलर सुद्धा त्रास टाकताना त्यांनी काम केलं आहे त्यांच्यासाठी देश महत्त्वाचा होता एक देश महत्त्वाचा बाळासाहेबांचं भांडण जे होतं पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत जो इथे एक मुस्लिम समाजाला धर्मांध बनवण्याचा प्रयत्न चालला त्यांच्याशी होतं बाळासाहेबांचं भांडण मुस्लिम समाजाशी कधीच नव्हतं तसं असतं तर बाळासाहेबांच्या जवळ या देशातले बाळासाहेबांचे मित्र कोण होते म्हणजे म्हणूनच तुम्ही नवाजुद्दीन सरांना यासाठी कास्ट केलं तुम्हाला काही नवाजुद्दीन सिद्दीकी जे आहेत माझ्यासाठी बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी त्यांचा जन्म झाला असं मी कायम म्हणतो जैसे मैंने अभी जब स्टडी करना जब शुरू किया तो मुझे जब उनकी शुरुआत से जब वो कार्टूनिस्ट थे और कार्टूनिस्ट से धीरे धीरे जब वो अपने मराठी माणूस के लिए और लोगों के लिए धीरे धीरे उनका वो बढ़ता चला गया लोगों के लिए कितना पेन फील करते थे जहाँ भी उनको लगता था कि भाई ये प्रॉब्लम में है ये इनको सपोर्ट करना चाहिए इनको हेल्प करना चाहिए इन लोगों को आगे आने चाहिए जॉब मिलने चाहिए ये होना चाहिए बहुत कुछ किया उन्होंने तो ट्रांजिशन जो है वो कार्टूनिस्ट से और फिर एक लोगों के दिलों में अपनी जगह बना लेना है वो बहुत बड़ी बात होती है हमारी एक्चुअली फिल्म उसी के ऊपर है आप ये व्यक्तिरेखा जब निभा रहे उससे पहले जैसे आप बाला साहब को समझते थे और आप जब किरदार निभा रहे तो आप बाला साहब को कितने पहचान अब चूंकि जब फिल्म कर रहे होते हैं तो बहुत सारी डिटेलिंग के बारे में मालूम होता है जब जो मुझे पहले नहीं पता था क्योंकि बहुत सारी बुक्स पढ़नी पड़ी देखना पड़ा मुझे तो ऑफकोर्स बहुत ही कमाल की शख्सियत थी बाला साहब की तो एक एक्टर के लिए इससे बड़ा खजाना कुछ नहीं होता एक्चुअली जब उसको वो प्ले करता है शुक्रिया मोहन अग्रसर दिनेश दुखंडे जी मीडिया मुंबई चोवीस तास रहा एक पाऊल पुढे